शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर आज आपण रोगर या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत। रोगर या कीटकनाशकाविषयी माहिती घेत असताना आपण त्यामध्ये बघणार आहोत घटक, त्याचबरोबर मोड ऑफ ॲक्शन म्हणजे आपल्या पिकांवरती कशा प्रकारे काम करतं, कोणकोणत्या पिकांवरती वापरल्यानंतर आपल्याला चांगला फायदा होईल, कोणकोणत्या कीटकांना हे कंट्रोल करू शकतं, त्याचबरोबर ह्यामध्ये आपण कोणकोणती कॉम्बिनेशन घेऊ शकतो, त्यामध्ये NPK असेल, मायक्रोन्यूट्रन असेल, बुरशीनाशक असेल, कोणकोणती घेऊ शकतो, कोणत्या स्टेजला वापरल्यानंतर आपल्याला चांगला फायदा होईल, त्याचबरोबर याचे योग्य जे प्रमाण आहे योग्य प्रमाणसुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत, त्याचबरोबर किंमत असेल, आणि शेवटी आपण बघणार आहोत महत्त्वाची माहिती। याची संपूर्णपणे रोगरविषयी संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, रोगर यामध्ये घटक बघितला तर डायमेथॉइड जे की 30% EC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे। EC म्हणजेच काय तर इमल्शियल कॉन्सन्ट्रेट, जे की दुधासारखं आपल्याला दिसून येतं पाण्यात मिसळल्यानंतर पूर्णपणे। शेतकरी मित्रांनो, रोगर या कीटकनाशकाचा मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर यामध्ये जो घटक आहे डायमेथॉइड हा घटक ऑर्गेनोफॉस्फेट ग्रुपच्या कीटकनाशकामधील आहे। ह्या ग्रुपमधील जे कीटकनाशक आहेत ते काय होतं, जे कीटकांच्या पोटामध्ये जाऊन जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे कीटकांची त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे काम करतं आणि त्यांना पॅरलाइज करतं। पॅरलाइज केल्यानंतर कीटकांना काही खाता येत नाही, म्हणजे ते भुकेने मेले जातात, त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होतो। त्याचबरोबर रोगरमध्ये सिस्टमिक ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते। सिस्टमिक ॲक्शनमुळे काय होतं तर पिकामध्ये राहून येणारे जे कीटक आहेत त्यांना रोखण्याचं काम, मारण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करतं। त्याचबरोबर यामध्ये कॉन्टॅक्ट ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते। आता कॉन्टॅक्ट ॲक्शनमुळे काय होतं, आपण स्प्रे केल्यानंतर त्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये जर कीटक आले स्प्रेच्या तर लगेच ते कीटक मेले जातात। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला स्टमक ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते। स्टमक ॲक्शन म्हणजे काय तर पानावरती स्प्रे केल्यानंतर ते कीटकांच्या तोंडावाटे आत गेले की लगेच ते कीटकांना मृत्युमुखी पाडण्याचं काम करतात। त्याचबरोबर यामध्ये आकारिक ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते। आकारिक ॲक्शनमुळे काय होतं तर जे माईट आहेत माईटसुद्धा या ठिकाणी मेले जातात, म्हणजे दुहेरी आपल्याला रोगरचा फायदा होतो। म्हणजे ज्या रसाचे किडे आहेत त्याचबरोबर माईटसुद्धा आपल्याला कंट्रोल होताना आपल्याला पाहावयास मिळतं। आता शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या पिकांवरती वापरू शकतो तर सर्वच पिकांवरती वापरू शकतो। वांगी, कारली, काकडी, दोडका, भुईमुग असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, म्हणजे सर्वच पीक, म्हणजे फळवर्गीय पिके असतील, लिंबूवर्गीय पिके असतील, पालेभाज्यावर्गीय पिके असतील, वेलवर्गीय पिके असतील, सर्वच पिकांवरती आपण रोगरचा वापर करू शकतो, आपल्याला फायदाही होतो। शेतकरी मित्रांनो, स्टेजचा जर विचार केला तर पिकाच्या कोणत्याही स्टेज म्हणजे कोणत्याही अवस्थेत आपण रोगरचा वापर करू शकतो। म्हणजेच आपण स्टेज व्हेजिटेटिव्ह ग्रोथपासून ते हार्वेस्टिंग स्टेजपर्यंत आपण रोगरचा वापर करू शकतो, त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होतो। शेतकरी मित्रांनो, आता किडींचा जर विचार केला म्हणजे कोणकोणत्या किडींवरती रोगर आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करताना दिसून येतं, तर प्रथम बघितलं तर जी आपल्या पिकामध्ये खूप प्रमाणात नुकसान करणारी पांढरी माशी आहे, म्हणजेच खूप म्हणजे 60-70% आपल्याला नुकसान आपल्या ह्या पांढऱ्या माशामुळे होताना दिसून येतं, याच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल रोगरमुळे मिळू शकतो। त्याचबरोबर थ्रिप्स असतील, काळे थ्रिप्स असतील किंवा हिरवे थ्रिप्स असतील छोटे, त्यावरतीसुद्धा रोगरचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहावयास मिळतो। त्यानंतर आकारिक ॲक्शन, आपण म्हटल्याप्रमाणे आकारिक ॲक्शनमुळे माईटसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल होताना दिसून येतात। या माईटमुळेसुद्धा आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येते, त्याच्यावरसुद्धा चांगला कंट्रोल मिळतो। त्याचबरोबर तुडतुडे असतील पिकामध्ये, अशा प्रकारचे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तुडतुडे दिसतात, यामुळेसुद्धा आपल्या पिकाचे नुकसान होते, याच्यावरतीसुद्धा चांगला कंट्रोल मिळतो। बिटल असतील ह्यावरतीसुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट रोगरचा मिळून जातो। शूटबोरर असेल, म्हणजेच डाळिंब असेल किंवा वांगे, आता आपण दाखवल्याप्रमाणे वांगे यामध्ये जी शूटबोरर असतात त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल रोगरमुळे मिळून जातो। त्याचबरोबर मिलीबग, यामुळेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचे नुकसान आपल्याला झालेलं दिसून येते, याच्यावरतीसुद्धा रोगरचा चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळून जातो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, स्टीमबोरर असेल याच्यामुळेसुद्धा आपल्या पिकाचे नुकसान होते, याच्यावरतीसुद्धा चांगला रिझल्ट मिळून जातो। त्याचबरोबर काही अंशी विचार केला तर लीप मायनर जे आहेत नागाळे आपण म्हणतो, त्याच्यावरती काही अंशसुद्धा आपल्याला या रोगरचा चांगल्या प्रकारे फायदा
मिळून जातो. शेतकरी मित्रांनो, रोगर हे बऱ्यापैकी कीटकनाशकांवरती चालतं. थोडक्यात आपण पाहिलं की कोणकोणत्या कीटकांवरती हे रिझल्ट देऊन जाते, अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची माहिती सांगायची म्हटलं तर रोगरचा आपण प्रिव्हेंटिव्ह जर वापर करत असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट दिसून येतो. कमी पैशात चांगल्या प्रकारे कीटक कंट्रोलला होताना आपल्याला दिसून येतात, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर कॉम्बिनेशन आपण NPK असेल, मायक्रोन्यूट्रन असेल, टॉनिक असतील किंवा इतर बुरशीनाशिक असतील फंगिसाईड, त्याच्याबरोबर आपण याचे कॉम्बिनेशन घेऊ शकतो, चांगल्या प्रकारे फायदा होतो. फक्त याच्यामध्ये घटक जो आहे डायमेथॉइड EC फॉर्म्युलेशनमध्ये आहे, त्यामुळे काय तर इतर जे EC फॉर्म्युलेशनचे जे बुरशीनाशक आहेत त्याच्याबरोबर तुम्ही याचा कॉम्बिनेशन घेऊ नका, आपल्याला नुकसान होऊ शकते. जे लोकप्रिय कॉम्बिनेशन आहेत थोडंफार आपण थोडीफार पाहू. शेतकरी मित्रांनो, जी लोकप्रिय कॉम्बिनेशन आहेत त्यामध्ये असटाफ, जे की टाटा कंपनीचं जे येते, असटाफ आणि रोगर यांचं कॉम्बिनेशन घेऊन आपण स्प्रे घेऊ शकतो, त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. त्याचबरोबर ॲसिटामाप्रिड म्हणजेच टाटामानिक आपण ज्याला म्हणतो, त्याच्याबरोबरसुद्धा आपण याचं कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकतो, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे कीटकांवरती कंट्रोल मिळू शकतो. अशा प्रकारे आणखी कॉम्बिनेशन घेऊ शकतो, ज्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही जे योग्य ते शिफारसीनुसार घ्या. शेतकरी मित्रांनो, प्रमाणाचा जर विचार केला तर 200 लिटरचा बॅलर आहे त्याला आपण 200 ते 250 ml वापरू शकतो. त्याचबरोबर 20 लिटरचा जर पंप असेल तर 25 ml आपण घेऊन स्प्रे करू शकता. तुम्ही बॉटलबरोबर आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य ते प्रमाण असेल, योग्य ते कॉम्बिनेशन असेल, योग्य ते शिफारसीनुसार तुम्ही स्प्रे करा. शेतकरी मित्रांनो, याचे रेसिड्युअल ॲक्टिव्हिटी बघितली म्हणजेच कालावधी जर बघितला, आपण स्प्रे केल्यापासून 10 ते 12 दिवस आपल्या पिकांवरती चांगल्या प्रकारे काम करतं. हे सिस्टमिक ॲक्शन असल्यामुळे कालावधी आपल्याला जास्त प्रमाणात पाहावयास मिळतो. आता रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस जवळजवळ 2 तास आपल्याला पाहावयास मिळते. आपण स्प्रे केल्यानंतर 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला याचे रिझल्ट भेटतात. किमतीचा जर विचार केला तर मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात. तुमच्या मार्केटला ज्या किमती आहेत त्यानुसार तुम्ही योग्य त्या किमतीनुसार घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण रोगर या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता रोगर हे प्रथम टाटा रॅलीज कंपनीकडून मॅन्युफॅक्चरिंग होत होतं, त्यानंतर ते आता FMC या कंपनी थ्रू आपल्याला मिळते. तर तुम्ही योग्य त्या सल्ल्यानुसार, योग्य त्या शिफारसीनुसार रोगरचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकता. तर आज आपण रोगर या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.